सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारचा सत्ता संघर्षाचा निर्णय दिला आहे. या निकालाबाबत विविध राजकीय लोकप्रतिनिधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात ते काय म्हणाले. आज सुप्रीम कोर्टाच्या 5 जजांनी मिळून आज निर्णय दिलेला आहे आणि निर्णयामध्ये आज कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाही असं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्या हिशोबाने सरकार आमचं स्थिर आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या महाराष्ट्राच्या विकासाला अजून गती देऊ आणि नक्कीच या महाराष्ट्राचा विकास चांगला होईल ही आम्हाला खात्री आहे. हे सरकार घटनाबाह्य असे आहे असे विरोधी पक्षांनी त्यामध्ये जाणीव बोलत आहे. विरोधी पक्षांनी आता सुप्रीम कोर्टामध्ये न्याय मागितला होता आणि सुप्रीम कोर्टापेक्षा उच्च अथॉरिटी आपल्याकडे देशामध्ये कोण नाही आणि सुप्रीम कोर्टाने जे मान्य केलं आहे, सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे आणि तो मान्य करणं माझ्या मते विरोधी पक्षांच्या एक भूमिकेमध्ये त्यांनी यायला पाहिजे. नैतिकता असेल तर राजीनामा द्यावा मुख्यमंत्री अशी मागणी केली जाते. कोणी मला हेच गोष्ट सांगा, सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्र्यांच्याबद्दल कुठले ताशेरे ओढलेले नाही. जे ताशेरे त्यांनी केलेलं काम योग्य, आता एखादी गोष्ट चुकली असेल तर त्याच्यासाठी आम्ही योग्य न्याय मागू, अजून अपीलमध्ये जाऊ त्याच्यामध्ये. आणि आम्हाला एक गोष्ट सांगा, सरकार चांगलं काम करते, सरकार प्रगतिशील काम करते, त्याच्यामुळे लोकांनी आमचा लोकांचा आशीर्वाद आमच्याबरोबर आहे आणि नक्कीच आम्हाला आशीर्वाद असल्यामुळेच आज जनतेच्या आशीर्वादातच आज हे सरकार स्थिर आहे आणि जनतेच्या आशीर्वादानेच या सरकारचं काम चालतं. व्रतोत्पत्ती जे आहे भरत गोगावलेंना अवैध ठरवत सुनील प्रभू यांची वैधता कोर्टाने ग्राह्य धरलेली आहे, तर याचे परिणाम कसे होऊ शकतात? काहीही होणार नाही, कारण की त्यांच्याकडे मेजॉरिटीच नाही आहे. शेवटी त्यांच्याकडे संख्याबळ जे असते, राजकारणात कुठल्याही गोष्टीला संख्याबळ लागते आणि ती संख्याबळ नसल्यामुळे माझ्या मते त्याच्यामुळे काहीच फरक पडणार नाही. चंद्रकांत खैरे यांनी महायज्ञ केला होता, आणखी पूजा करणार आहेत ते आगामी काळासाठी, तुम्ही कसं पाहता? माझी त्यांना विनंती आहे की जनतेला काम लागते, जनतेची सेवा करा, तुम्ही जनतेची कामं करा, पूजापाठ केली पाहिजे, नक्कीच आशीर्वाद देवाचा असतोच, पण जर तुम्ही जनतेत असला, जनतेची कामं केली, जनतेचा आशीर्वाद जर तुमच्याबरोबर असला तर नक्कीच जनता तुम्हाला न्याय देते, जनता तुमच्या पाठीमागे उभी राहते. मला काही आश्चर्य वाटलं नाही, हे अपेक्षित होतं, कारण ज्या कॉन्फिडन्सने सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेबांचे जे आमदार आणि मंत्री ज्याप्रमाणे जे बोलत होते त्यांना विश्वास होता की सुप्रीम कोर्ट आपल्या बाजूने निकाल देतील आणि तसंच झालेलं आहे. एक गोष्ट मला हे सांगायची आहे की जेव्हा सुप्रीम कोर्टने हे दाखवलेलं आहे की स्पीकरची चूक होती आणि गव्हर्नरने ही चूक केलेली आहे, ते नियमबाह्य होतं, मग अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टने फक्त हे सांगणं की नाही तुम्ही चुकीचं केलं आणि गप्प बसणं हे अपेक्षित नाही होतं. कुठेतरी कुणाच्यावर एक अकाउंटेबिलिटी फिक्स करण्याची आवश्यकता होती. तुम्ही हे पण सांगत आहे की नाही तू हे बरोबर केलं नाही आणि मग सगळं स्पीकरवर सोडणं, म्हणजे कुठेतरी सगळ्यांना माहीत होतं असा निकाल येणार आहे, अपेक्षित होतं. तर मला स्वतःला काही निर्णय घ्यायला सांगितलं आहे, त्याच्यात काही म्हणजे हे काय हे की आता बघा स्पीकर काय विदेशात गेलेले आहे, इतकं मोठं संघर्ष सुरू आहे, सर्व महाराष्ट्राची नजर याच्यावर आहे आणि स्पीकर साहेब कुठे गेले तर लंडनला गेलेले आहे. म्हणजे हे सगळं जे हे प्लॅनिंग सगळं खूप कॅल्क्युलेटेड आहे की आपण 4-5 दिवसात समजा असा निकाल लिहिला आला तर आपण काय करायचं, आपल्याला काही टाईम पाहिजे. आता लवकरात लवकर ते काय निर्णय घेतील, फक्त माझी अपेक्षा हे आहे, आता तुमची सरकार राहिलेली आहे, कृपा करून शेतकऱ्यांवर लक्ष द्या. आमच्या मराठवाड्यातले अनेक शेतकरी जे आहे आत्महत्या करत आहे. फक्त मीटिंग घेऊन होणार नाही, घोषणा देऊन काही होणार नाही. आता तुम्हाला सत्ता मिळालेली आहे, त्याचा उपयोग करा आणि शेतकऱ्यांच्यासाठी काहीतरी. साहेब, भारतीय जनता पार्टीकडे सगळं काही आहे, जोपर्यंत त्यांच्या हातात सगळं आहे, सगळं म्हणजे सगळं आहे, तोपर्यंत जोपर्यंत त्यांना हे वाटत नाही की आपल्याला सत्ता सोडायची आहे तोपर्यंत सोडणार नाही. अनेक दिवसापासून जी सत्ता संघर्षाची जी चर्चा होती त्याचा आज निकाल लागलेला आहे आणि असं बोललं जात होतं शिंदे सरकार जाणार राहणार, तर ते आज फैसला झालेलं आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात एक आनंदाचं वातावरण आहे. सगळ्या महाराष्ट्रात जल्लोष सध्या साजरा केला जातो आहे, म्हणून आम्हालासुद्धा सगळ्याला आज आनंद झालेला आहे की ही चर्चा आता ही संपलेली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला धोका नाही का आता कोर्टाच्या निकालामुळे? मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला धोका नाही राहिला काही? आता काय धोका राहिला, आता स्वतः कोर्टाने दिलासा दिलेला आहे, आता खुर्चीचा वगैरे धोका काही राहिलेला नाही, धोका ते आणला आहे आता. पण कोर्टानं जो निकाल दिला ते राज्यपालावरती ताशेरे ओढलेले, प्रथम नियुक्ती जी ती बेकायदेशीर ठरवण्यात आलेली, भरत शेठांचं नाव आलं होतं, ठीक आहे ना, जे काही कोर्टाने निकाल दिला ते आम्ही मान्यच करतो. आम्ही कोर्टानं जे निकाल दिला ते आम्ही नाकारत नाही, पण महत्त्वाचा जो कोर्टाने निकाल दिला तर हे शिंदे सरकारच्या बाबतीत निकाल दिलेला आहे की शिंदे सरकारला कुठलाही धोका नाही, हा महत्त्वाचा विषय आहे. घरासाठी विधिवत पूजा करतात तुमचे मित्र चंद्रकांत? आमचे मित्र बऱ्याच दिवसापासून यज्ञाला बसलेले मी असं ऐकतो, पूजा अर्चा चालू आहे आणि पाण्यात देव बुडून बसलेले आहे. पण त्यांना म्हणा तुम्ही असेच यज्ञ करीत राहा, आम्ही 2024 पर्यंत भक्कमपणे सरकार चालणार आहे आणि पुढंसुद्धा शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली युतीचं सरकार येणार आहे. आणि खैरेला म्हणा तू यज्ञ करीत बैस, देवा पूजा करीत बैस, एवढंच काम आता त्याच्याकडे उरलेलं आहे. याला महत्त्व नाही कोर्ट काय बोलतो आहे, याला महत्त्व आहे. मला सांगायचं आहे की कोर्टाने शिंदे साहेबाला दिलासा दिलेला आहे सरकारला, त्याच्यामुळे नैतिकतेचा विषयच येत नाही. यांना काहीतरी बोलायचं म्हणून आपला राजीनामा द्यावा, नैतिकेचा विषय आला कुठं? विषय येतो कुठं? कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की शिंदे सरकारला कुठलाही धोका नाही. मग अनिल परब कोण? कोर्टाच्या पुढं आहे का? कोर्टापेक्षा मोठा आहे का? सुप्रीम कोर्टापेक्षा? म्हणून मला म्हणायचं राहिलेले जे आमदार यांनी राजीनामा द्यावा. बरं, ठाकरे गटाकडे तुम्ही कसं त्यांचं भवितव्याकडे पाहताय, तुमचं भवितव्य कसं वाटतं? आमचं भवितव्य उज्ज्वल आहे, उज्ज्वल होतं आणि राहणार आहे जनतेच्या आशीर्वादानं. त्याच्यामुळं शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांच्या आशीर्वादानं, बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आमचं सरकार जे हे गोरगरिबाच्यासाठी काम करतं आहे, निश्चित या सरकारला भवितव्य चांगलं आहे. ठाकरे गटाला भवितव्य राहिलेलं नाही, राहिलेले जे लोक आहे हे आता सळोकी पळो करणार आहे. मग राहिलं काय त्यांच्याकडे? आता काय त्यांच्याकडे आहे काय आता? आता सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्याच्या नंतर राहतं काय? आता त्यांचा सगळा विश्वास सुप्रीम कोर्टात होता, ते म्हणत होते की हे सरकार उद्या दिवस आहे, परवा दिवस आहे, झालं आता फैसला लागला, आता पुढंसुद्धा हेच सरकार राहणार आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे काही येत नाही आता. आणि आमचासुद्धा विश्वास सुप्रीम कोर्टात न्यायदेवतेवर आमचा विश्वास होता आणि न्यायदेवतेनं कायद्याची बाजू तपासून आम्हाला दिलासा दिलेला आहे.